आयोजन जे आहे गुलाब जिम खाण्यामध्ये मुंबई काँग्रेसच्या वतीने आणि मुंबई मानवती सेलच्या वतीने काँग्रेसच्या वतीने या ठिकाणी आयोजित करण्यात आलं होतं. त्याच्यामध्ये महाविकास आघाडीचे सगळे सदस्य मोठ्या प्रमाणामध्ये सामील झाले. मी त्यांचे सुद्धा आभार मानते. आणि आपण बघितलं असेल की खूप मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी या रोजा दावते रोजा इफ्तारमध्ये सगळ्या लोकांनी सहभाग दिला. आणि आम्ही हीच या ठिकाणी इच्छा व्यक्त केलेली आहे की भारत एकसंघ राहिला पाहिजे, भारतामध्ये जे आहे ते जातीवाद नष्ट झाला पाहिजे आणि भारताला अखंड भारताला या देशाच्या संविधानाला लोकशाहीला टिकण्यासाठी आपण सगळ्यांनी एकत्र येण्याची आवश्यकता आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आज जी दडपशाही आहे हुकूमशाही आहे याच्या विरुद्धमध्ये त्याचा नायनाट होईल त्याचं नष्ट होईल या ठिकाणी आम्ही सगळ्यांनी जे आहे ती दुवा मागितलेली आहे. आपल्याला सुद्धा माहिती आहे की दावते इफ्तारच्या माध्यमातून एकमेकांना जोडण्याचं काम होत असतं. आज या मंचकावरती विविध जाती धर्माची लोक बसले होते आणि एकत्रपणे सगळ्यांनी त्या ठिकाणी इफ्तार केलेला आहे आणि सर्वांनी एकत्रपणे हेच मागितलेलं आहे की आम्ही प्रार्थना करतो की ह्या देशामध्ये एकता आणि अखंडता आणि एकमेकाबद्दल सद्भावना आणि प्रेम राहील. राहुल गांधींनी तुम्हाला एक पत्र लिहिलेलं आहे, बिलकुल मी धन्यवाद देते कारण राहुलजीने ज्या तऱ्हेने भारत जोडो न्याय यात्रा केली होती पूर्वी ती आपल्याला माहितीये की कन्याकुमारी पासून जम्मू काश्मीर पर्यंत होती जी जवळपास 4000 किलोमीटरची होती आणि आताची जी होती ती 6700 किलोमीटरची ही मणिपूर पासून मुंबई पर्यंत होती. आणि त्यामुळे जे मेहनत त्यावेळी घेतली गेली त्या कार्यकर्त्यांचे त्यांनी त्या ठिकाणी जे आहे ती प्रशंसा केलेली आणि प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्यांना आणि समाजाला जोडण्याचं काम या भारत जोडो न्याय यात्रेने केलेले मला मी त्यांच्या मनापासून आभार मानते आणि ऋण व्यक्त करते. मला माझ्या कार्यकर्त्यांवरती पार्टीच्या सहकार्यांवरती खूप त्या ठिकाणी अभिमान आहे. एक यात्रा संपली आमची भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चैत्यभूमीवरती आणि दुसऱ्या दिवशीची रॅली जी छत्रपती शिवाजी मैदानावर होती या दोन्ही गोष्टी ज्या आहेत त्या मुंबईमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्याची चर्चा पण झाली आणि त्याला खूप मोठा प्रतिसाद सुद्धा मिळाला. काही काळ संजय निरुपम यांच्या बाबतीत तुम्ही ट्विट केलं होतं मात्र आज त्यांनी सकाळी पुन्हा एक ट्विट केलं की काँग्रेस पक्ष सोडून आता मला हलकं वाटत आहे. मला असं वाटतंय की मी काल सांगितलं त्यांना की तुम्ही आता बोलणं सोडून दिलं पाहिजे, बोल घेवडेपणा बंद झाला पाहिजे तुमचा. तुम्ही आता जा ना दुसऱ्यांबद्दल पण बोला ना, आता संपला विषय. आता तुम्हाला हलका वाटतंय का धड वाटतंय हा आमचा प्रश्नच नाहीये. आणि महत्वाची गोष्ट मी संजय निरुपमांनी सातत्याने बघते की बीजेपीवर बोलायला तयार नाहीये. त्यांनी सांगितलं होतं परवाच्या माझ्या कट्ट्यावरती एबीपीच्या की सन्मान फार आवश्यक आहे. मग तुम्हाला एका व्यक्तीने कचरा म्हटलं की एका घरातला कचरा टाकल्या दुसऱ्या घरामध्ये घेऊ नये हे काय सन्मान आहे का? म्हणजे तुम्हाला आज काय किंमत दिलेली आहे आणि मग तरी सुद्धा तुम्ही म्हणालात की नाही तिकडे गेल्यानंतर आम्ही आमचं बघून घेऊ. म्हणजे याचा अर्थ काय झाला? तुम्ही एक अजेंडा घेऊन चाललेला आहात पण आता जनतेला पण समजायला लागलेलं आहे की कालपर्यंत ईडीच्या नोटीसी सीबीआय इन्कम टॅक्सच्या नोटीसी मिळतात आणि दुसऱ्या दिवशी दुसऱ्या पक्षामध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी स्वच्छ होतात. आता जशा तऱ्हेने आपण बघतो आहोत की संजय निरुपम सातत्याने स्टेटमेंट करत आहेत त्याच्या मागचं बोलतात तरी कोण आहे सांगायची मला गरज नाही. आणि मला असं वाटतं की जी कटआउटला लागली किंवा जे आता तुम्ही बघितलं त्या सर्वसामान्य माणसांच्या प्रतिक्रिया ह्या प्रतिक्रिया आम्हाला सुद्धा खूप दिलासा देणार आहेत आणि आम्हाला आता खूप भरभरून असा आनंद वाटतोय की आज आमच्याकडून जे गेले त्यांनी त्या पक्षात जाऊन कार्यकर्त्यांच्या नेत्यांबद्दल मला पूर्ण सहानुभूती आहे की त्यांची काय अवस्था होणार. कल्पना आहे मला ही जी जागा आहे त्याच्यावरती काँग्रेस आणि शिवसेनेने दावा केला आहे मात्र तुम्ही या जागासाठी आग्रही होतात कशा प्रकारे पाहता? कारण का दावा सोडला आहे का आता काँग्रेस पक्षाने? मला माहिती आहे की आज ते दोघं दोघजण दिल्लीला गेले मला माहिती आहे दोघजण मी न्यूज पण बघितली आणि प्रत्येक पक्षाला असं वाटतं की जे आहे ते आम्हा सगळ्यांना मुंबईमध्ये सुद्धा आमचं म्हणणं तेच आहे की आम्हाला बरोबरीच्या संख्येने मिळायला पाहिजेत सीट्स. त्याच्यामध्ये काही चुकीचं असणार वावगा असण्याचं कारण नाही कारण प्रत्येक पक्षाला असं वाटतं की ती सीट आम्हाला मिळाली पाहिजे. पण ज्या वेळेला आपण एक आघाडी करतो त्यावेळेला आपल्या आघाडीचं काही ध्येय आहे आणि आमच्या आघाडीचं ध्येय आहे की हा देश वाचला पाहिजे, देशाचं संविधान वाचलं पाहिजे आणि लोकशाही वाचली पाहिजे. ज्या शक्ती आता मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी आपण बघतो आहोत आता देवेंद्र फडणवीसजी त्याच्यावर सुद्धा भाषण करतील कारण देवेंद्र फडणवीसजी एखादा शब्द घेतात आणि त्याच्यावरती बोलतात. पण ज्यावेळी ते बोलतात त्यावेळी ते सांगताना बोलतात की अरे मी भाषण बरोबर ऐकलं त्यांचं, राहुलजी असं म्हणाले, राहुलजी त्या व्यक्ती शब्दाबद्दल असं म्हणाले, त्यांनी तुळजाभवानीचा उल्लेख केला, कोल्हापूरच्या अंबाबाईंचा उल्लेख केला. मला त्यांना प्रश्न विचारायचा आहे खरं तर देवेंद्र फडणवीसजींना की तुम्ही बोलताय शक्तीबद्दल बरोबर आहे पण तुम्ही महामहिम राष्ट्रपती तुमच्या ज्या आहेत त्या आदिवासी आहेत त्या महिला आहेत. जेव्हा तुम्ही नवीन संसद भवनाचं खुलं करण्याचं काम केलं, ओपनिंग केलं, उद्घाटन केलं, मी त्यांना का नाही बोलवलं? ज्यावेळी एकदा मंदिरात गेलं त्यांना मंदिराच्या बाहेर उभं केलं
तिसऱ्या वेळेला आपण बघतो की ज्या भारतरत्न पुरस्कार द्यायला त्या गेल्या त्या उभ्या होत्या. म्हणजे तुम्ही महामहिम राष्ट्रपती महिला आहेत, आदिवासी आहेत, म्हणून तुम्ही त्यांच्याशी असं वागताय का? ज्या शक्तीचा आम्ही उल्लेख करतो ती वाईट प्रवृत्ती आहे जी आपल्या सत्तेचा वापर की सरकार तोडण्यासाठी करते आहे, किंवा ज्या तऱ्हेने आपण बघतोय की सरकार तिजोरीचा वापर स्वतःच्या पार्टीचा फंड म्हणून करते आणि लोकशाहीला दडपण्याचं काम करते, स्वायत्तला दडपण्याचं काम करते, त्यांच्या विरुद्ध त्या प्रवृत्तीविरुद्ध आमची लढाई. हे मला या ठिकाणी सांगायचं आहे. आणि म्हणून भाजपाची काय मानसिकता आहे आणि भाजपला काय वाटतं याही पेक्षा आम्हाला काय वाटतं हे महत्वाचं. आणि भाजपाच्या बाबतीत एक बोलायचं की खोटं बोलायचं पण रेटून बोलायचं, भाजपाची परंपरा आहे आणि ती परंपरा महाराष्ट्राला नवीन नाही आहे, महाराष्ट्राला. एक प्रश्न असा की अरुण गवळी यांची शिक्षा न्यायालयाने कमी केली, राजकीय परिणाम पाहायला मिळतील. अरुण गवळी यांची शिक्षा